नमस्कार, सोनम्स किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत साबुदाणा खीर। खूप सोपी रेसिपी आहे ही, तर चला कशी बनवायची रेसिपी ते आपण पाहूया। मी इथे 2 टेबलस्पून तांदूळ घेतले आहे आणि आता त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं तांदूळ भिजण्यासाठी, आणि हे अर्धा तासासाठी भिजायला ठेवायचं आहे आपल्याला। आपल्याला फुल क्रीम दूध घ्यायचं आहे। मी इथे अर्धा लिटर दूध घेतले आणि त्याला उकळी येऊन द्यायची, आणि उकळी आल्यानंतर याच्यामध्ये भिजवलेले साबुचे तांदूळ ऍड करायचे याच्यामध्ये। अर्धा तास झालेला आहे, मी आता याच्यातून पाणी काढून घेते आणि हे आपल्याला दुधामध्ये ऍड करायचं आहे। तुम्ही फुल क्रीम दूध नसेल तर साधं दूध वापरलं तरी चालेल। चमचा चालवत राहायचा आहे, साई येऊन द्यायची नाही। आणि 10 मिनिटं आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे याच्यामध्ये। गॅस मीडियम ठेवायचा आहे, फास्ट करायचा नाही। ही खीर खायला खूप टेस्टी अशी लागते। तांदूळ शिजलेले आहेत आपले, आणि आता याच्यामध्ये आपल्याला साखर ऍड करायची। मी ते 1/4 कप साखर घेतली आहे आणि ती मिक्स करून घ्यायची। स्पून कंटिन्यू चालवत राहायचं आहे आणि 10 मिनिटासाठी हे दूध आटवून घ्यायचं आहे आपल्याला। पटकन अशी होणारी ही खीर आहे, जास्त साहित्य सुद्धा लागत नाही। छोटा 1 टेबलस्पून वेलची ऍड करायची आणि आपली आटलेली आहे, खूप छान अशी झालेली आहे खीर। तुम्ही घरी नक्की करून पहा, आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।